नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। मुंबईतील गोटवली हे प्रति पंढरपूर म्हणून आज ओळखले जाऊ लागले आहे। मुंबई शहर हे 21व्या शतकातील अद्ययावत शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। या शहरात अनेक गाव आहेत, या गावांमध्ये गोटवली हे गाव सुद्धा आहे। हे गाव ठाणे बेलापूर रस्त्यापासून 1 किलोमीटर आतमध्ये पश्चिमेच्या बाजूला आहे। या गावात अनेक मंदिर आहेत, यामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर सुद्धा आहे। या विठ्ठल रुक्माई मंदिराचा 1 वर्षापूर्वी जीर्णोद्धार केला असून हे मंदिर पौराणिक काळातील मंदिर आहे असं वाटत आहे। या मंदिरातील विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती सुद्धा साक्षात पंढरपूर मधीलच आहेत की काय असं पाहिल्यानंतर वाटतं। अद्ययावत असं मंदिर व्हावं यासाठी मंडळाचे अध्यक्ष धोंडू धर्मा म्हात्रे, उपाध्यक्ष जयराम शंकर म्हात्रे, अशोक म्हात्रे, सदानंद शेलार, विजय मडवी, पंढरी म्हात्रे तसेच असंख्य ग्रामस्थांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी विशेष परिश्रम घेतले। आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी मुंबईतील असंख्य भाविकांनी रांग लावलेली। गोटवतील मंदिर म्हणजे भाविकांसाठी प्रति पंढरपूर असल्याचे अनेक भाविकांनी प्रबोधन दिशाशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या संदर्भात असं सांगायचं आहे की हे पुरातन मंदिर म्हणजे जवळजवळ 70 वर्ष झाली ते पुरातन होतं, पण त्याला नवीन रूप देण्यासाठी जनतेने, या गावातल्या लोकांनी सगळ्यांनी मदत करून हे भव्य दिव्य मंदिर झालं आणि ते गोठोली गावातच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रात गाजलं आहे असं मी तुम्हाला सांगतो। आणि त्याच्या दर्शनासाठी एवढी अपाट गर्दी पडते, पंढरपती पंढरपूर असं आमचं हे आहे आणि त्याचं हे श्रेय सगळं जनतेला जातो। जनतेने भरभरून मदत केली त्यामुळे हे भव्य मंदिर झालं आणि त्यांचे आम्ही आभारी आहोत। 1936 लहान मूर्ती गावात आणली होती आणि त्या लहान मूर्ती का आपल्या भाविक माणसाच्या घरी ठेवलेल्या होत्या, पण तो गावकऱ्यांनी विचार केला आणि त्यावेळेला एक छोटंसं कौलारू मंदिर तिथं उभं केलं आणि ते मंदिर लोकांना कमी पडायला लागलं। त्याच्यानंतर लोकांनी विचार केला आपण दुसरं काहीतरी त्याच्यापेक्षा भव्य मंदिर मोठं मंदिर बांधले। त्याच्यानंतर 1978 नवीन एक मंदिर बांधलं आणि ते दिव्य आणि दिव्य असं मंदिर बांधलं आणि हर्षीसला मंदिर बांधलं आणि 1978 त्या छोट्या 36 मंदिराचं जीर्णोद्धार 1978 पहिल्या आणि ते मंदिर सुद्धा हर्षित असल्यामुळे काही ठिकाणी ते लिकेज व्हायला लागलं, गळायला लागलं, त्यामुळे ते जीर्ण त्याची आवड
पेशवेकालीन किंवा शिवकालीन असे मंदिर असते त्याच्यानंतर असं मंदिर महाराष्ट्रात कधी झालेलं नाही असं मला तरी असून सांगावं वाटतं. आणि काही जे भीतीदायक लोक येतात बघायला लोक येतात ती सुद्धा त्याची वाखाणणी करतात की खरोखर आहे दिव्य आणि भव्य असं मंदिर तुमच्या गावाला निघून आहे आणि ते पंढरपुरात आम्हाला इथं वाटते असतं लोकांचा भाग. तुम्ही कोपरकेंड्यावर आहात दरवर्षी पंढरपूरला फुटो रुक्माईच्या दर्शनासाठी लोक भाविक जातात परंतु गोटोली गावामध्ये अशाच पद्धतीने प्रति पंढरपूर या ठिकाणी स्थापन झाले. आज हे मंदिर जर बघितलं तर तुम्हाला पंढरपूरची आठवण येते आणि आपण या ठिकाणी कोपरकेंड्यावरून आलेलो आहात काय वाटतं तुम्हाला हे मंदिर आणि दर्शन घेतल्यानंतर? पंढरपूरला जाऊ नाही शकते त्याच्यामुळे मी इथे दर्शनाला आलेली आहे. हे पंढरपूर सारखंच प्रति पंढरपूर झाल्यासारखं मला वाटतं. दर्शन घेऊन मला आनंद झालेला आहे. शिवाय मी माझ्या मुलाला मुलीला नाताला घेऊन आलेली आहे. बहीण माझी इथेच राहते मध्ये मोडीने मी इकडे आली आहे पंढरपूरला भेटायला आली आहे विठ्ठलाला भेटायला आली आहे. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं खूप बरं वाटलं पंढरपूरवाली आणि या ठिकाणी मुलाला घेऊन आलाय पंढरपूरला जाऊ शकला नाही परंतु या ठिकाणी हे मंदिर पाहिल्यानंतर हे दर्शन घेताना काय वाटलं तुम्हाला? खूप चांगलं वाटलं. मंदिरही खूप सुंदर बनवलं आहे. आम्ही खूप ऐकलेलं खूप दिवस झाले येणार होतो आजचा दिवस निवडून आजच आम्ही याचं गाठलं. आम्हाला मंदिराबद्दल खूप छान वाटतंय तर आमची पंढरी माहेर आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप आदर आणि आम्हाला या वर्षी जायला भेटलं नाही म्हणून आम्ही पंढरपूरला प्रत्येक भाविक जाऊ शकत नाही म्हणून मग हे गोटेरीला जे मंदिर झालेलं आहे ते प्रति पंढरपूर म्हणून आमचं खरंच छान दर्शन झालं आणि सेम तसंच मंदिर आहे. पुरातन काळातली जशी मंदिर असतात असं मंदिर या गोटोली गावात निर्माण केलंय. पंढरपूरला जी मूर्ती आहे विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ती त्याची जी प्रतिकृती या ठिकाणी आहे आपण दर्शन घेतल्यात आपल्याला काय वाटतं? पुरातन मंदिरातच वाटत आहे वाटत नाहीये की आपण गोठवली गावात आहे पंढरपुरात आहो असंच वाटतंय. पंढरपूर आहे गोठवली गावातलं हे प्राचीन म्हणजे खूप जुनच मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार आता झालं आणि इतकं उत्कृष्टपणे केलेलं आहे तसं काही पुरातन काळातीलच मंदिर आहे असं ते वाटते आणि भाविक प्रत्येक भाविक इथं कारण आनंदी पंढरपूरला सगळ्यांना जाणं शक्यच नाहीये म्हणून भाविक इथं म्हणजे सकाळपासून किंबहुना मध्यरात्रीपासून येत आहेत आणि अगदी आनंदाने आणि इतकं मन तृप्त होऊन आशीर्वाद घेत आहेत भगवंताचा. विठ्ठल रुक्माईची जोडी इतकी अप्रतिम तिचं आपण वर्णन करू शकत नाही असं हे मंदिर आहे आणि या मंदिराला माझे पाय लागले हे माझं सौभाग्य समजलं. धन्यवाद. पंढरपूर असं एक विठ्ठलाचं मंदिर झालेलं आहे अशा एकादशीला या ठिकाणी भाविकांची गर्दी लागलेली आपलं या ठिकाणी फुलांचं दुकान आहे काय सांगाल या संदर्भात? आता आमचं आहे ना मंदिर जवळजवळ 3 वर्ष बंदच होतं म्हणजे नवीन मंदिर बांधलं त्याच्यामुळे कसं नवीन मूर्ती जरी दुसऱ्या मंदिरात होत्या पण तरी पण गर्दी असायची पण एवढी नव्हती पण या वर्षी एवढी गर्दी झाली ना हा का ती हिसाबाच्या बाहेर गर्दी झालेली आहे. हा एवढी म्हणजे कधी गर्दी झाली नाही हा म्हणजे प्रति पंढरपूर सारखं एवढे आणि मूर्ती एवढ्या हे आहेत ना का त्या मूर्त्यांचं म्हणजे रूप एवढं भारी आहे ना का सांगूच शकत नाही एवढं. हा एकदम मनाला आणि ते दर्शन घेतल्याशिवाय राहताच येत नाही असं आहे. या ठिकाणी आषाढी एकादशीला म्हणून गर्दी आहे परंतु पंढरपूर म्हणून या ठिकाणी एक मंदिर आहे. हो इतर दिवशी आहे ना इतर दिवशी मग कमीत कमी रात्री 9:30 वाजेपर्यंत तरी लोक दर्शनासाठी येतातच येतात या मंदिरात. जेव्हापासून हे मंदिर नवीन झालं ना तर जास्त म्हणजे त्याचं हे वाढलं आहे.